हे खत तयार केलंय बघा, काय काय टाकलं त्या खतामध्ये। आज की नाही, मला चुलीवर जेवण करायची खूप इच्छा झाली, पण असं कर्ज काढून आणि असं लोन वगैरे करून नाही आम्हाला करायचं, त्याच्यामुळे जरा थांबलोय। पण ते उन्हात ना गरज काय काम करायची मला तेच कळत नाही। तसं मी घेऊन आली, ह्यात बघा भात। झालं बघा आमचं पाणी भरून झालं, झाडांना सगळं पाणी घालून पण झालं। खूप धावपळ झाली आणि खूप दगदग झाली आज। कुणालचे बाबा का पूर्ण भिजलेले आहेत ते पाण्यामुळे, आपलं आंघोळ बाकी आहे त्यांची। हे खत तयार केलंय बघा, काय काय टाकलं त्या खतामध्ये, राख, शेणखत आणि ते पालापाचोळचं खत येतं ते, आणि दुसरं काय गूळ पण टाकलंय ना, थोडस गूळ आणि पाणी, हे थोडं गोमूत्र टाकलं, गोमूत्र पण टाकलं। अच्छा, मग चार पाच वस्तू टाकलात बघा। परत सांगते, राख टाकलंय, गोमूत्र, गूळ, अजून काय, शेण आणि पाणी, ते दुसरं येत ना, हा हा खत, ते मिक्स पालापाचोळ्याचं खत। ते काल संध्याकाळी हे बनवून ठेवलंय, मला पण माहिती नव्हतं, ते आता मिक्स करायला जात होते ना, म्हटलं बघू दे, म्हटलं कसलं बनवलं ते तुम्हाला पण म्हटलं दाखवते। आता हे संध्याकाळी घालणार झाडांना, आता नाही तर संध्याकाळी जेव्हा घालू ना तेव्हा तुम्हाला मी दाखवीन। परत पाणी मिक्स करून घालावं लागेल ना, आता पाणी टाकावंच लागेल, कारण ते असंच टाकायचं होतं, पण आता ते दोन दिवस राहिलं ना। हां, लगेच टाकायचं असतं, नाही लगेच टाकायचं असतं, लगेच टाकायचं होतं मला खत म्हणून, फक्त पुन्हा घालायला टाकत, आता काय दोन दिवस राहिलं ना। हां हां, अच्छा चांगलं आहे ना, उलट सगळ्या झाडांना होईल मापल्या। ते आता टाकावं होते म्हटलं, आता नका टाकू, संध्याकाळी टाकूया, आता दमलेच सगळे पाणी भरून भरून, म्हणजे आज का संध्याकाळी काम नाही पाण्याचं वगैरे। हे पारण्याचं झाडाला मग बघा काहीतरी, हे बघ फुलायला, ते आता नंतर मी आंघोळ झाल्यावर सर्व काम करून टाकतो। हे चांगलं असं वाढलं आहे, पण जरा खोलून खत पाणी घालायला पाहिजे, ह्याला चांगलं वाढलं ना, केवढं मोठं झालं बघ। तो कडुनिंब पण कटिंग करून टाकूया, हा अच्छा, आता कडुनिंबावर आठवलं, ते दोन तीन वेळा ना आपल्या कमेंट होत्या की आता हे जी टाकी आपण इथे बांधली ना कडुनिंबाच्या झाडाच्या बाजूलाच आहे, मग ते काय नुकसान नाही होणार ना आपल्या टाकीच्या ह्याला, बांधकामाला वगैरे काय नाही, काय एक दगडच खाली आहे। अच्छा, म्हणजे असं असे खोलवर नाही ना, खोलवर नाही, एकच दगड खाली आहे, ती काय ते फक्त टाकी ठेवायसाठी बांधले, आपल्याला काही हे नाही, हा हा आतमध्ये भरावा आहे सर्व, हा मग एवढं काय असं आपला काय प्रॉब्लेम नाही ना। मुलं खाली जाणार जमली ह्याची कडुनिंबाची, आता हा कडुनिंब पण आहे ना आम्ही एवढा उंच नाही ठेवणार आहे, त्याला कटिंग करणार आहोत, म्हणजे कसं जास्त उंच गेलं की परत आपला हात नाही पोचणार। हे बघा एवढा कापून टाकायला पाहिजे बघा, एवढा ह्या साईडला एवढा, म्हणजे साईडनी वाढला ना तरी चालेल, पण असं उंच नको, हा ना। चला आता आंघोळ करून घ्या फटाफट, आंघोळीचं होते खताचं नंतरच करूया, हा चल। आज मोठं काम झालेलं आहे आमचं, झाडांना पाणी घालायचं म्हणजे आमचं मोठं काम असतं, तर ते झालेलं आहे, तर संध्याकाळी काय आता काय काम नाही, त्याच्यामुळे खताचं होईल संध्याकाळी। हे बघा सगळं आता हे झाडं वगैरे काढली, सगळं व्यवस्थित लावायचं आहे, किचनमध्ये पण झाडू काढायची बाकी आहे। आत्ता भांडी वगैरे लावली मी, गॅसवर ठेवलंय दूध गरम करत, आत्ता घेऊन आले ना कुणालचे बाबा, म्हटलं जरा झाडू काढते, काय हवंय त्या आंब्याला टाक, सगळं भरलेलं आहे। चांगली पेटली।
आज की नाही मला चुलीवर जेवण करायची खूप इच्छा झाली, त्याच्यामुळे पटकन मी एकीकडे डाळ शिजत ठेवले आणि एकीकडे भात शिजत ठेवला आहे, म्हणजे भाताचं पाणी अजून गरम होतं आहे आणि ते बाजूला बघा टोपं भांडे दिसत ना ते गरम पाणी झालं आहे, माझ्या आंघोळ अजून बाकी आहे, कुणालचे बाबा गेले होते आंघोळीला तर तो म्हटलं तोपर्यंत पाणी तापलं ना तोपर्यंत म्हटलं डाळ आणि भात तरी म्हटलं शिजत ठेवते, खूप दिवस झाले ना असं खाल्लं नाही ना चुलीवरची डाळ वगैरे, आपण हे बघा आले आता आंघोळ करून चहा पीत आहेत आणि माझ्या चेहऱ्याला की नाही मी आज फेस पॅक लावलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं जरा उशीर झाला आहे, आज मला केसं पण धुवायचे आहेत, ते बघ ओणका किती चांगला पेटला बघ एकदम, अरे पण तो ओणका बाहेर जळला नाही तो नाही नाही जाईल तो थोडासा जळला का घुसेल आतमध्ये, चला ती बालदी उचलून ठेवते साईडला करून, मी काय बोलते आपल्याला ना भरपूर अशा कमेंट येतात की तुम्ही टुरिस्टचं करा चालू, म्हणजे कसे रिप्लाय मी देते पण तरी पण नवीन नवीन सबस्क्रायबर जॉईन होतात त्यांच्या पण खूप कमेंट होतात, आणि मला वाटतं कालच्या का परवाच्या व्हिडिओला पण आलेले आहेत, तर काय सांगशील चालू करायचं, पण आता आपल्याकडे सध्या पैशाची हे आहे ना, जेवढं होतं तेवढं सगळं आम्ही घर बांधण्यामध्ये आणि सगळं म्हणजे आमचं चाललेलं आहे प्रयत्न चालू आहेत आमचे, थोडे थोडे जमा झालं काय हळूहळू, म्हणजे आमचा कसा तोच विचार आहे आणि आमचं स्वप्न आहे, आमचं म्हणण्यापेक्षा जास्त करून कुणालच्या बाबांचं स्वप्न आहे ते की टुरिस्टचं चालू करायचं, त्यांची खूप इच्छा आहे की ते काहीतरी करायचं, पण असं कर्ज काढून आणि असं लोन वगैरे करून नाही आम्हाला करायचं, त्याच्यामुळे जरा थांबलो आहे जसं जमेल तसं म्हटलं करूया सावकाश, आणि मजुरी लागेल लोकांना पण जरा इथे इन हा त्यांना पण जरा रोजगार मिळेल ना, हा विचार आहे सगळं आपण बघूया करायचं तर आहे, आता आपण पण कसं शून्यातून आता आम्ही आलेलो इथपर्यंत त्याच्यामुळे करतेवेळी पण आम्ही कसं 10 वेळा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करावी लागते, कुणालचं शिक्षण बाकी आहे सगळ्यात आधी महत्त्वाचं तर कुणालचं शिक्षण आहे त्याच्यानंतरच सगळ्या पुढच्या गोष्टी, पण होईल असं आम्हाला वाटतं की होईल म्हणून, कारण इथपर्यंत आता झालंय सगळं व्यवस्थित, काय वाटतं बरोबर ना होणार होणार नाही करणार, त्यांचं स्वप्न आहे कुणालच्या बाबांचं आणि ते पूर्ण करतील एवढी मला गॅरंटी आहे, कारण आजपर्यंत कसं त्यांनी जेवढं पण विचार केला ना ते सगळं त्यांनी पूर्ण केलेलं आहे, आता हे पण होईल आज ना उद्या होणार बघा, म्हणून तर केस होते वेळ लावते ना बरं पडतं तेवढा, आज पण म्हणतो लावलं मी, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये, आज तुमच्यासमोर यायला जरा वेळ गेला सगळा टाईमपास चाललाय पाण्यामुळे, आज भरपूर गडबड झाली ना, साडे 10:45 वाजलेत सकाळचे आणि आता असं कडाक्याचं ऊन पडलंय, आणि मगाच्या क्लिपमध्ये तुम्ही बघा बघितलं असेल सकाळची जी क्लिप होती ना पाणी घालताना, तर ते काका होते ना ते समीक्षा आहेत ना तिचे वडील, ते म्हटलं सगळेजण कमेंट करून विचारतील कोण आहेत म्हणून म्हणून आधी सांगते, मला लक्षात आलं मगाशी, आणि भरपूर आहे त्यांना ज्ञान किती आहे झाडांचं, त्यांनी म्हणजे पाणी घालता घालताच ते मला मदत पण करवते पाणी घालायला आणि सगळं सांगावं होते झाडांबद्दल की असं करायचं तसं करायचं, त्यांचे असे भरपूर झाडं वगैरे आहेत त्यांच्या तिकडे घरी कणकवले राहतात ते, तर होते थोडा वेळ होते ते आणि मग गेले घरी, मग काय नाही आता बसलो आहे जरा जेवण करतो, कुणाला गेलं आहे ट्युशनला, चुलं ना पेटते ते पण पटापट होऊन जाईल, मग भाजी आता करायची आहे ती पण घ्यायची चुलीवरतीच करते, म्हणजे इच्छा झाली आज चुलीवरचं जेवण खायची, म्हणजे असं बनवतेच अधेमध्ये पण डाळ वगैरे आणि भात ना असं बरेच दिवस बनवलं नव्हतं ना चुलीवरती, त्याच्यामुळे म्हटलं चला आज बनवूया, आणि आपल्या मातीच्या भांड्यांमध्येच करायला घेतलं आहे त्याच्यामुळे टेस्ट एकदम भारी येणार आहे, इकडे पण चांगलं ना मागच्या साईडला आपल्या मागच्या साईडला चांगलं म्हणजे आपल्याकडे सगळीकडेच चांगलं आहे, तिथे काय नाही इथे जरा ऊन असतं म्हणून पत्रे घालून झाले का मग काही टेन्शनच नाही, मग जेवण जेवण करायला बरं ना चुलीवरती छान येतं, पुरं कशी डोंगरात गेले वरपर्यंत खायला, भाजी कसली करू बनव काहीतरी छान भाजी, बुधवार आहे आज बुधवार, अंडी पंडी काय नाही ना घरात, कुणाला सांगायला का होत्या आलेला नको त्याला काय सांगू, इकडे वाटी देते काय भेटत असेल तर ठीक आहे, त्या साईडला जायला नाही सांगायचं उन्हातून लई ऊन असतं, कोबीची भाजी करू हा चालेल बनवू, ते जवळ टाकून जवळा टाकून बनवू चुकला जरा मस्त, हाताला कडाला तुझ्या बघितला 2 मिनिटात, गरमी आहे ना वरती पण वरून पण सूर्यनारायण तापलेला आहे, डाळ टाकते तर फोडून दिला आणि भाजी करते चपाती गॅसवरती करते पटकन, जेवण पटपट होईल, भाकऱ्या बनवू, भाकऱ्या पोराला आवडतात का तुझ्या बनवायला काय भाकऱ्या, त्याला भाकऱ्या खात नाही तू, दोन खाय नाही का दुसरी खाय, चपाती करते चपाती
हिरव्या मिरच्या काढता दोन मिरच्या तळ दोन चार चांगल्या ह्याच्यावर कोबीची भाजी आहे का तर काय नाही बघूया नंतर चल काढून ठेवतो तर बाहेरचं चुलीवरचं जेवण सर्व आटपलं आणि आता मी चपात्या खायला घेतलं तुम्हाला मी खुश दिसते ना कारण नवीन तव्याचं उद्घाटन केलेलं आहे मी आपण जो ॲल्युमिनियमचा तवा बघा आणला होता मी इथून कुठं कुणकेश्वरमधनं जत्रेतून तो मी आज घेतला आहे वापरायला चांगलं म्हणजे आनंद होतो आहे खूप ही नवीन वस्तू मी आज वापरते छान वाटते तवा पण चांगला आहे असा मोठाच्या मोठा आहे ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की तवा मोठा आहे की माझी चपाती छोटी झाली असं मला प्रश्न पडलाय मगापासनं पण नाही तवा खूप मोठा आहे हा आधीचा तवा ना खूप छोटा होता पण हा मस्त आहे हा हे बघा आपल्या नवीन तव्यावरची चपाती कशी झाली बघा एक वाजलाय दुपारचा आणि तिकडे समोर बघा हा त्या उन्हात ना बघा काम करतायत काजूचं झाड आहे तिथे लावलेलं त्याला अळी करतायत चला जाऊया तिकडे कसलं कडाक्याचं ऊन पडलंय मी आपलं शोधते वेळे कुठे गेले कुठे गेले हाक मारते तर कुणाला आत्ताच आला कुणाला तो आई बाबा गाडीत नाही आहे पाठीमागे आहे बापरे चप्पल पण गरम झाली चप्पल पण ती नरम झाली बघ गरमीने हे बघ स्लीपर आता उन्हात ना काम करायची गरज काय मला तेच समजत नाही आणि सगळं वाऱ्याने उघडून बघा कसं वारा एवढा सुटलाय ना सगळं जिकड तिकड झालेलं आहे ती पिशवी बघ मी शोधत होती काल ती उघडून बघ कुठे आली चला जेवायला चला कुणाला पण आला कुणाला माहित नाही पण ते उन्हात ना गरज काय काम करायची मला तेच कळत नाही म्हणजे मनाला वाटलं उन्हात ना काम करायचं मग उन्हामध्ये यायचं भर ऊन भर उन्हाचा प्रहर ते राहू दे संध्याकाळी करूया आपण चला आता मस्त चुलीवरच्या जेवणाचा बेत चला लवकर चला लवकर चांगलं केलं मग ह्याची वेल काढून टाकायला पाहिजे ते आपली ती पापडीची वेल आहे ना तिला पण खुरपलं त्यांनी अळी केली अळी चांगली संध्याकाळी खत मारायचं आहे ना कधी झटका येईल ना आणि काम करायचं काय पत्ता नाही आमच्याकडे काय नसतं असं मनात येईल तेव्हा यायचं उन्हात ना जास्त असतं पण उन्हातून खूप काम केलं जातं आमच्याकडे चला आता चला जेवायला चला दुपारच्या टायमाला इथे मस्त आहे जेवा बियाला आम्हाला येऊन बसतो तर इथेच तेवढी सावली आहे बघा बाकी सगळीकडे कडाक्याचं ऊन इथे झाड आहे ना सागाचं आणि करवंदी पण आहे त्याच्यामुळे आणि करवंद फुलले आहेत आपल्याला लांब जायची गरज नाही बघ करवंद आणायला हे बघ इथेच आहेत झाले म्हणजे किती केले वाटतं एक दोन तीन चार चार झाडं हे केली अळी केली तो तिकडचा बाकी आहे काजूचा ते राहू दे चला आता संध्याकाळी बघू उन्हात नाही करायचं बघत हे होतं त्रास होतो जीवाला ऊन आवडतं ना कॅल्शियम मिळतं काय शरीराला हाडं हाडं मजबूत होतात काय उन्हात ना थंडी सहन नाही होत आणि आत्ता तुम्हाला मी जेवण दाखवते आजचं चुलीवरती केलेलं तर ही बघा ही आपली मसूरची डाळ केली
अजून काय वाढायला सुरुवात नाही केली ना, बाहेरून आत्ताच मी घेऊन आली. ह्यात बघा भात, भात कसं सुरू झाला, ही काकडी आहे. हे बघा ही भाजी आपली, कोबी बटाटा आणि सुका जवळ असून ते टाकून केले, कारण आज वार आहे ना, बुधवार आहे, आणि सलाड केलेला आहे. वाढू आता जेवायला, पाणी घेतलं ना, आणि इथे बघा चपात्या वाढायचे दोघांना. आता वाढते पहिला जेवण, 5 वाजले तरी ऊन बघा किती आहे मागे. आणि आता खत घालायचं आहे, सकाळी जे तुम्हाला दाखवलं ना ते, तर त्या खतामध्ये की नाही अगोदर पाणी मिक्स करून घेणार. कुणालच्या बाबाला तर मिक्स करतात म्हणजे हलवत आहेत ते ड्रममध्ये. तुम्हाला मी दाखवते या थोडंसं वेगळं वेगळं केलं. ते बघा एका ड्रममध्ये होतं ना, त्याचा वेगळं केला. आणि अजून पाणी जर का वाटलं तर टाकूया ना नंतरला. हां चालेल, चला मला ही बारकी बालटी दे, आता मोठी बालटी ड्रम उचलं. चला जरा ते तिकडे आपण रोपांच्याकडे घेऊन जाऊया, 2 मग घ्यावे लागतील. मिक्स करून आणि मग घे, ती टाकू अर्धा अर्धा मग टाकू. हा जेवढं त्याच्यात बसतो तेवढं टाकूच घ्या अर्धा अर्धा मग. असं नाही हे बघा, हे आता मुळाशी टाकतो असं, आणि माती पण ओढायची ना लगेच. आता लगेच त्याच्यावरती माती ओढून टाकतो मग. ते बघा ते ना मिरची आहेत ना, त्याला घालतात. आता हे असं सगळ्या झाडांना ना आम्ही घालून घेतो, म्हणजे हीच रोपट्याची नाही, बाकीची पण बघा बहुतेक कशी खोलून ठेवलेत ना. चिकू पेरू ते फळ, हे फणस, फणस नाही काय बरं, काचू ना, लिंबू वगैरे सगळ्यांना टाकतो आता. आणि लगेच त्याच्यावरती माती पण ओढून घेतो. नाही पण इतकं काम केलं बरं, असा आनंद मिळतो. आता भरपूर बघा आम्ही केलेलं आहे, फक्त ते खतच नाही घातलं, खूप सारं केलं. जर का आता शूटिंग करत राहिलं असेल आता भरपूर मोठं झालं असतं, पण खूप असं म्हणजे खूप असं समाधान मिळालं. पण भरपूर त्या केळी आहे ना आपली लावलेली, त्या साईडला पण केलं, इथे केलं, परत पुढच्या साईडला, तिथे चांगलं वाटलं. जरा कधी वेळ निघून जातो ना ह्या कामामध्ये माहीत पडत नाही. किती 1.5 तास गेला ना आपला. मग ते बघा आता ते जातील सगळं, आता बघतील परत निरीक्षण. आनंद आनंद, ती पसरत चालली ना आता, पसरत चालली ना आता. पण हा नारळ नाही अजून हे झालाय, ते आता खत पाणी करूया पावसाच्या आधी करायचं ना. चांगली झाली नारळाची झाडं. आता एक दिवस विचार आहे सगळी झाडांचा, आपण व्हिडिओ काढून दाखवूया सगळ्यांना झाडं. हां ऐकलं का, राहून जाते किती दिवस विचार करते करते राहून जाते. छान तयार झालेत मस्त. बियाणं का जिकडे तिकडे टाकलं तरी पण छान रुजतात ना, येतात. बघायला गेलो ना बाजारात, 100 रुपये एवढा. आपल्याला फुलं होती झेंडूची तेव्हा दसऱ्या टायमाला ना, छोटे हार पण 100 रुपयाला देतात ते, देवाला घालतात. पण आपण लावल्यापासून आपल्याकडे झेंडू नाही असं नाही, आहे ना भरपूर. पाखरं कशी लागली ओरडायला, मस्त बघा वातावरण झालंय. सूर्याची किरण ना डायरेक्ट चेहऱ्यावरती पडलेत, म्हणजे सूर्य आता मावळायला चाललाय. अजून आहे वरतीच आहे ना, अजून मस्त आहे, सोनेरी सोनेरी दिसतंय बघा सर. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा कमेंट करून. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.